नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी प्राध्यापक रमेश थोरात, इतिहास विभाग, महाराजा जवाहरलाल शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर। आज आपल्याला FYBA इतिहास या विषयासाठी जो पेपर आहे तो प्रारंभिक भारत, प्रागैतिहासिक काळ ते मौर्य काळ या पेपरचा अभ्यास करायचा आहे। आपण यापूर्वी दोन प्रकरणं अभ्यासलेली आहे, एकूण आपलं चार प्रकरण आहे। तिसरं प्रकरण आहे वैदिक संस्कृती, धार्मिक विद्रोह, जैन आणि बौद्ध। तर वैदिक संस्कृतीचा अभ्यास आपण यापूर्वी 3-4 तासामध्ये केलेला आहे। जैन धर्म, बौद्ध धर्म त्याच्या प्रसाराची कारणं याचा अभ्यास आपल्याला केलेला आहे। आज आपल्याला गौतम बुद्ध त्यांनी स्थापन केलेला बौद्ध धर्म, गौतम बुद्धाचं जीवनचरित्र आणि गौतम बुद्धाचे तत्वज्ञान याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर आपल्याला माहीत आहे की कपिलवस्तूचा राजा शुद्धोदन आणि राणी महामाया यांच्या पोटी इसवीसनपूर्व 563 कपिलवस्तूजवळील लुंबिनी बागेत गौतम बुद्धाचा जन्म झाला। गौतम बुद्ध लहान असल्यापासून खूप हुशार होता। त्यांच्या वडिलांनी त्यांना दुःख दारिद्र्यापासून दूर ठेवण्याचा सतत प्रयत्न केला, परंतु असं म्हणतात की एके दिवशी राज्यात फेरफटका मारत असताना गौतम बुद्धाला जी दृश्य दिसली त्यातून गौतम बुद्धाचं मन खूप दुःखी झालं आणि जगामध्ये दुःखही असतं हे गौतम बुद्धाला समजून चुकलं। म्हणजे त्यांना जी चार दृश्य दिसली त्याच्यामध्ये एक जर्जर म्हातारा, एक प्रेत, एक महारोगी हे त्यांना दिसले आणि पुढील काळात आपण दुःखाचा शोध घ्यायचा हा निश्चय गौतम बुद्धाने केला। एके रात्री त्यांनी आपली राजपदाची वस्त्र आहे वस्त्र काढून टाकून त्यांनी पीत वस्त्र धारण केली आणि भटकंती सुरू केली। ते वेगवेगळ्या गुरूंना भेटले, साधूंना भेटले, परंतु त्यांचं समाधान झालं नाही। एक गौतम बुद्धाला सुंदर पत्नी, राहुल नावाचा मुलगा हे अपत्य असताना, सुख पायदळ तुरत असताना गौतम बुद्धाला विरक्ती का आली? गौतम बुद्धाने दुःखाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केला आणि या प्रयत्नामधून गौतम बुद्ध त्यांचं समाधान न झाल्यामुळे एका नदीकाठी 7 आठवडे समाधिस्त झाले। बोधिसत्व वृक्षाखाली 7-8 आठवडे समाधिस्त झाले आणि त्यांना आत्मज्ञान मिळालं। म्हणजे गौतम बुद्धाला आत्मज्ञान मिळालं, ते ज्ञानी झाले, ते बुद्ध झाले म्हणून गौतम बुद्ध। आणि आपल्याला हे माहिती आहे की गौतम बुद्धाचं संपूर्ण नाव सिद्धार्थ गौतम बुद्ध, त्याला आई वडिलांकडून आलेलं नाव सिद्धार्थ, त्याची आई तो 7 दिवसाचा असताना मृत्यू पावली म्हणून त्याचा सांभाळ त्याची मावशी व सावत्राई महाप्रजापती गौतमी हिने केलं म्हणून गौतम आणि तो ज्ञानी झाला, त्याने दुःखाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तो बुद्ध झाला म्हणून सिद्धार्थ गौतम बुद्ध। अशा पद्धतीने गौतम बुद्धाने आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपलं पहिलं प्रवचन 5 अनुयायांच्या समोर सारनाथ या ठिकाणी दिलं आणि तिथून पुढे गौतम बुद्धाचा धर्म प्रसार सुरू झाला। त्यांनी शेकडो व्याख्यानं दिली, तत्वज्ञान सांगितलं आणि त्या तत्वज्ञानाकडे लोक आकर्षित झाले आणि मग गौतम बुद्धाचा धर्म विस्तारत गेला, वाढत गेला, कारण की त्या धर्माचं तत्वज्ञान साधं आणि सोपं असल्याचं आपल्याला दिसून येतं। तर आपल्याला गौतम बुद्धाने जी समाजाला शिकवण दिली त्या शिकवणीचा आपण थोडक्यात सार किंवा थोडक्यात माहिती पाहू। तर गौतम बुद्धाची काय शिकवण आहे? तर 4 आर्य सत्य।
चार आर्य सत्वे, त्यातलं पहिलं आहे जीवन दुःखमय आहे। प्रत्येक माणसाचं जीवन दुःखमय आहे, कारण की जन्म, जरा, रोग, निराशा, मृत्यू या सर्वच गोष्टी दुःखमय आहेत असं गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर दुसरं तत्वज्ञान आहे दुःखाचं कारण काय आहे, तर तृष्णा किंवा वासना हे दुःखाचं मूळ आहे। जगण्याची इच्छा, इंद्रिय सुखाची इच्छा आणि वैभवाची इच्छा अशा इच्छा मनुष्यामध्ये सारख्या उत्पन्न होत असतात, इच्छांना अंत नसतो असं गौतम बुद्धाचं मत आहे। जर मनुष्याची इच्छा पूर्ण झाली नाही तर त्याला दुःख होते आणि मनुष्याच्या मृत्यूपर्यंत इच्छा सुटत नाही। म्हणून दुसरं तत्व आहे तृष्णा किंवा वासना हे दुःखाचं मूळ आहे। तिसरं आहे की ते नष्ट करणे हा त्यावरती उपाय आहे। जर दुःख जीवनामध्ये कमी करायचं असेल तर त्या नष्ट करणे म्हणजे तृष्णा किंवा इच्छा नष्ट करणे हा त्यावरती उपाय आहे आणि त्यासाठी अष्टांग मार्गाचा अवलंब केला पाहिजे असं गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे। आपण त्यांचे अष्टांग मार्ग कोणते आहेत ते पाहूया। गौतम बुद्धाने मानवी दुःख दूर करण्यासाठी अष्टांग मार्गाचा पुरस्कार केला। सारनाथ या ठिकाणी त्यांनी आपलं पहिलं प्रवचन दिलं, त्यानुसार त्यांनी अष्टांग मार्ग सांगितल्याचं आपल्याला दिसून येईल। तर पहिला अष्टांग मार्ग आहे की सम्यक दृष्टी। मनुष्याची दृष्टी ही चांगली असली पाहिजे। मनुष्याने पाप, पुण्य, अनादर, सदाचार, सत्य, अहिंसा याच्यातील भेद समजून घेतला पाहिजे। त्यासाठी गौतम बुद्धाने सांगितलेली चार आर्य सत्याची जाणीव व्यक्तीने ठेवली पाहिजे। त्याच्यानंतर दुसरं आर्य सत्य आहे सम्यक विचार। माणसाने जीवनामध्ये चांगला विचार केला पाहिजे, कारण की जीवनामध्ये जी तृष्णा आहे त्या तृष्णेचा त्याग माणसाने केला पाहिजे, द्वेषापासून दूर राहिले पाहिजे। कोणतेही दुःख होईल किंवा वाईट वाटेल असा विचार मना माणसाने आणू नये, हे दुसरं आर्यसत्य गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे। तिसरं आर्यसत्य आहे सम्यक वाणी। माणसाने बोलण्यातून चांगला विचार करावा किंवा आपल्या बोलण्यातून दुसऱ्याला दुःख देऊ नये, म्हणजे माणसाने वाईट बोलू नये असं गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर माणसाने कुणाचीही निंदा नारस्ती करू नये। आपण सहजपणे निंदा नारस्ती करतो तो माणूस समोरचा माणूस दुःखी होतो आणि तो दुःखी झाला तर कळत न कळत आपणसुद्धा दुःखी होतो। म्हणून त्यांनी सांगितलं आहे की वाणी माणसाची चांगली असली पाहिजे। त्याच्यानंतर पुढचं चौथं आर्य सत्य आहे की सम्यक कृती। कोणत्याही फळाची अपेक्षा न करता माणसाने चांगले कर्म किंवा चांगली कृती करत राहिलं पाहिजे। हिंसा, चोरी, व्यभिचार यापासून माणसाने कायमस्वरूपी दूर असलं पाहिजे। प्राणीमात्रावरती माणसाने दया केली पाहिजे, अहिंसेचा पुरस्कार केला पाहिजे, दीनदुबळ्यांना दानधर्म केला पाहिजे असं गौतम बुद्धाने आपल्या सम्यक कृती यातून सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर सम्यक उपजीविका, पाचवं तत्व आहे माणसाने प्रामाणिकपणे व कष्टाने मिळवलेल्या संपत्तीवरती उपजीविका करावी। स्वकष्टाने मिळालेले धन कधीही श्रेष्ठ असतं हे गौतम बुद्धाने सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। चोरी, लांडी लबाडी किंवा भ्रष्टाचारी मार्गाचा कधीही माणसाने अवलंब केला नाही। आपल्याला माहीत आहे की भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब केला आणि कधी काळी आपल्याला शरीराला काही वेदना व्हायला लागल्या तर आपल्या मनात सारखं येतं, यामुळे असं झालं असेल का, यामुळे असं झालं असेल का। त्यामुळं माणसाने चोरी, लबाडी किंवा अन्य मार्गाने धन मिळवता कामा नये हे गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे। म्हणजे चांगल्या प्रकारची उपजीविका माणसाने केली पाहिजे। त्याच्यानंतर सम्यक स्मृती, मनात दुष्ट वासना निर्माण झाल्यास त्या दुष्ट वासना नष्ट कराव्यात। नेहमी सदाचार, विवेक आणि योग्य नीतीमार्गाचा अवलंब हा केला पाहिजे। त्याच्यानंतर सातवी संकल्पना आहे, सातवा विचार आहे सम्यक संकल्प। माणसाने इच्छा, आकांक्षा, तृष्णा यांचा त्याग करून कर्मापासून मुक्ती मिळवली पाहिजे। यासाठी चार आर्य सत्यांचा अवलंब माणसाने केला पाहिजे। आणि शेवटचं म्हणजे सम्यक समाधी। गौतम बुद्धाने सांगितलं आहे इच्छाशक्तीचा नाश करण्यासाठी व निर्वाण प्राप्तीसाठी शरीर, मन,
बुद्धी चित्त एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, म्हणजे समाधीस्थ अवस्थेमध्ये आपण गेलं पाहिजे. शेवटी सर्व प्रकारच्या सुख दुःखांच्या जाणीव्यातून मुक्त होण्याची स्थिती निर्माण होऊन साधकाला निर्वाण प्राप्त झाले पाहिजे. अशा पद्धतीने गौतम बुद्धाने आपली 8 अष्टांग मार्गे सांगितलेले आहेत. अष्टांग मार्गाचा अवलंब केल्यास माणसाची जीवन सुखी समाधाने होतं किंवा माणसाला जन्म मरणाच्या फेऱ्यामधून मुक्ती मिळते असं साधं आणि सोपं तत्वज्ञान गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे. आपण आजही पाहिलं की आपण सुख समाधानाने आचरण केलं तर आपल्याला फारही संपत्ती मिळवण्याचा हव्यास निर्माण होत नाही, आपल्याला सुखासुखी झोप लागते. आणि म्हणून गौतम बुद्धाचं तत्वज्ञान किंवा महावीराचं तत्वज्ञान आपण जर अंगीकारलं तर त्या तत्वज्ञानाच्या वाटेने जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला निर्भीड समाधान मिळतं. आणि जीवनामध्ये सर्वात गोष्ट असते समाधान. तुम्ही फार मोठी संपत्ती मिळवली नाही तरी चालेल, 2 वेळचं अन्न मिळालं तुम्हाला चालेल, किंवा तुमचा प्रपंच चालण्यापुरतं तुम्हाला धन मिळालं तर ते धन प्रामाणिकपणे मिळवलं पाहिजे. जर आपण लांडी लपाडीच्या साह्यानं चोरीच्या साह्यानं ते जर मिळवण्याचा प्रयत्न केला तर जीवनामध्ये दुःख येतं. आणि जर आपण अष्टांग मार्गाचा अवलंब केला तर आपल्या वाट्याला दुःख हे बिलकुल येणार नाही हे गौतम बुद्धाने समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर त्यांनी पंचशील तत्वे सांगितलेली आहेत. 5 तत्वांचा अवलंब माणसाने केला कारण की गौतम बुद्धाची विचारसरणी आहे सत्य मार्गाने अहिंसेच्या मार्गाने व्यक्तीने केलं पाहिजे. व्यभिचार व्यक्तीनं व्यभिचारी नसलं पाहिजे हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांची पंचशील तत्वे आपण पाहूया तर त्यामध्ये म्हटलेलं आहे की माणसाने पहिलं तत्व आहे सत्य. माणसाने नेहमी सत्य वागलं पाहिजे कारण की सत्य हे सत्य असतं, सत्य हे निर्भय असतं, सत्य हे चिरकाळ टिकणार असतं. कारण की सत्य हे लक्षात ठेवावं लागत नाही, ते आपोआप लक्षात राहतं. उदाहरण मी तुम्हाला एक छोटंसं सांगतो की तुम्हाला BA 60% मार्क पडले आणि तुम्हाला एखाद्या तुमच्या मित्राने विचारलं तुला BA किती टक्के मार्क पडले, तुम्ही सांगितलं मला BA 68% मार्क पडले. तुमच्या मोठेपणासाठी तुम्ही 68% मार्क सांगितले. त्याच मित्रांना यदा कदाचित तुम्हाला पुढच्या वर्षी तुला BA किती मार्क पडले, तुमच्या लक्षात राहिलं नाही की मित्राला मी कुठं सांगितलेलं आहे आणि त्यावेळेस तुम्ही सांगितले की 65% मार्क पडले. मित्राने जर विचारलं अरे गेल्या त्या वर्षी मला सांगितलं की 68% मार्क पडले आणि यावर्षी आता 65% सांगतोय नेमके किती, तर आपण गडबडतो. म्हणून जर आपण सत्य सांगितलं असतं की मला 60% पडले तर हा प्रश्न निर्माण झाला नसता. म्हणून माणसाने नेहमी सत्याच्या मार्गाचा अवलंब करावा, विचारात मनात नेहमी सत्याचाच स्वीकार केला पाहिजे. म्हणजे सत्य हे बौद्ध धर्माचे किंवा गौतम बुद्धाचे मूळ तत्वज्ञान किंवा मूळ विचार होता. त्याच्यानंतर दुसरं तत्व आहे अहिंसा. म्हणजे अहिंसा म्हणजे प्राणीमात्राची हिंसा करणे, उलट प्राणीमात्रावरती दया दाखवण्याचा प्रयत्न माणसाने केला पाहिजे. दुसऱ्याला दुःख होईल असे माणसाने बोलू नये. दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणे हे सुद्धा एक अहिंसावादी विचार आहे. म्हणून गौतम बुद्धाने सांगितलं की माणसाने नेहमी अहिंसावादी असले पाहिजे. तिसरा जो विचार आहे तो अस्तेय. जे स्वतःकडे नाही त्याची अभिलाषा नाही, जे तुमच्याकडे आहे त्याचा स्वीकार करा. जे तुमच्याकडे नाही त्याचा तुम्ही स्वीकार करू नका. एका जैनांच्या मुलीने सांगितलेलं आहे की तुम्ही शेजारच्या व्यक्तीकडे त्याच्या नव्या फोर व्हीलर गाडीकडे पाहू नका, दुसरा शेजारी आहे त्याच्या जुन्या स्कूटरकडे पहा, मग तुम्हाला आत्मिक समाधान लाभेल. कारण की प्रत्येक माणसाचं कर्तृत्व वेगवेगळं असतं. त्यामुळं गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे की जे तुमच्याकडे नाही त्याची अभिलाषा करू नका. आणि चौथं तत्वज्ञान आहे अपरिग्रह. म्हणजे मादक पदार्थांचं सेवन करू नये, चोरी करू नये. मादक पदार्थांचं सेवन केलं तर आपण नको ते बोलतो किंवा चोरी जर केली तर आपल्याला आत्मिक समाधान लाभत नाही. त्यामुळे चोरीचाही मार्गाचा अवलंब करू नये, मादक पदार्थाचं सुद्धा आपण सेवन करू नये. आणि चौथं तत्वज्ञान ब्रह्मचर्य. माणसाने व्यभिचार करू नये, परस्त्रीकडे आसक्तीने पाहू नये. कारण की आपल्याला हे माहीत आहे
की जर आपण एखाद्या परस्त्रीकडे पाहिलं, परस्त्रीकडे पाहिल्यानंतर तिचा नवरा, सासू, सासरे, दीर, मुलं बाळ हे नाराज होतात आणि त्यामुळं संघर्ष निर्माण होतो. त्यामुळं सुखी आणि संयमी जीवन जगायचं असेल तर आपण ब्रह्मचर्याचं पालन हे केलंच पाहिजे असं गौतम बुद्धाने आपल्या पंचशील तत्वामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर या धर्माची त्रिरत्ने आहेत, प्रज्ञा, करुणा आणि शील. गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे प्रज्ञा म्हणजे विद्वत्ता, म्हणजे आपण विद्वत्ताच्या जोरावरती आपण लोककल्याणकारी बुद्धीच्या सहाय्याने अज्ञानाचा नाश करू शकतो. मानवी जीवनाला श्रेष्ठत्व प्राप्त करून देणारी प्रज्ञा असते, कारण की आपल्याला माहिती आहे की प्रज्ञावान माणसं, बुद्धिमान माणसं जगाच्या नजरेस पडतात. इतिहाससुद्धा प्रज्ञावान माणसांचाच लिहिला जावा अशी एक पूर्वीच्या काळामध्ये संकल्पना होती. आपल्याला माहीत आहे की भारतामध्ये ज्या महनीय व्यक्ती झाल्या, जगामध्ये ज्या महनीय व्यक्ती झाल्या, प्रज्ञाच्या जोरावरती जग जिंकण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांचा इतिहास लिहिला जातो. त्यामुळं माणसाने प्रज्ञा मिळवली पाहिजे, विद्वत्ता मिळवली पाहिजे असं गौतम बुद्धाचं मत आहे. त्याच्यानंतर दुसरं तत्व आहे प्रज्ञानंतर शील. शील म्हणजे चारित्र्य. प्रत्येक माणसाने चारित्र्य संपन्न असलं पाहिजे. कोणत्याही प्रकारे वाचलेल्या माणसाने बळी पडता कामा नये. दया, क्षमा, शांती, संयम व त्याग हे गुण माणसाने आत्मसात केले पाहिजे असं गौतम बुद्धाने आपल्या तत्वज्ञानामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं तत्वज्ञान आहे प्रज्ञा, शील आणि करुणा. करुणा म्हणजे दुःखितांबद्दल कळवळा, की जे माणसं दुःखी आहेत, जे माणसं एखाद्या संकटामध्ये सापडलेले आहेत त्यांना मदत करणे म्हणजे करुणा होय. आणि ही जर मदत आपण केली तर आपल्याला सुद्धा आत्मिक समाधान लागतं, कारण की आत्मिक समाधान लागले तर आपल्या मनाला सुद्धा त्यामधून आनंद होतो. अशा पद्धतीनं गौतम बुद्धाने त्रिरत्ने सांगितलेले आहे. त्याच्यानंतर गौतम बुद्धाने ज्या बौद्ध संघाची स्थापना केली, बौद्ध संघामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये स्त्रियांना प्रवेश नव्हता. बुद्ध संघामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचं काम केलं जात होतं आणि त्यामध्ये स्त्रियांना समावेश नव्हता. परंतु पुढच्या काळामध्ये गौतम बुद्धाची आई महाप्रजापती गौतमी या बौद्ध संघामध्ये, बौद्ध धर्म प्रसारामध्ये स्त्रियांचा सुद्धा सहभाग असावा म्हणून स्त्रियांना सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी करून घेण्यात आलं. त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की बौद्ध धर्माचा प्रसार करताना ऐषाराम टाळला पाहिजे, भिक्षा मागणे या गोष्टीचे पालन करावं लागत होते, नियम मोडणाऱ्यास कडक शिक्षा केली जात होते. त्यामुळं बौद्ध साधक आहे, साधकाने अतिशय साध्या सोप्या मार्गाचा अवलंब करून आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. अशा पद्धतीनं त्या काळामध्ये बौद्ध संघ स्थापन झाला होता. बौद्ध संघाच्या साधकाचं काम होतं बौद्ध धर्माचा प्रसार करणे. त्याच्यानंतर वैदिक धर्मातील प्रथांना विरोध. गौतम बुद्धाने बौद्ध आणि जैन धर्माच्या पूर्वी जो वैदिक धर्म होता या वैदिक धर्माला ग्लानी आली, कारण त्याच्यामध्ये असणारी जी तत्व होती या तत्वामुळे उच्च कनिष्ठेचे तत्व, भेदभावाचं तत्व यामुळे सामान्य जनता त्या धर्माला कंटाळलेली होती. म्हणून गौतम बुद्धाने वैदिक धर्माला त्याच्यामध्ये असणारे यज्ञविधी, त्याच्यामध्ये असणारे कर्मकांड, वर्णव्यवस्था, वैदिक वाङ्मय, ब्राह्मणांचं वाढतं महत्त्व म्हणजे पुरोहितांचं महत्त्व यामुळे लोक कंटाळलेली होती. गौतम बुद्धाने या सर्व तत्वांना फाटा देऊन साधा आणि सोपा धर्माचार असणारा बौद्ध धर्म हा लोकांसमोर ठेवला आणि लोकांनीसुद्धा तो मनापासून ठेवला. त्याच्यानंतर एक कर्मसिद्धांत गौतम बुद्धाने सांगितलेला आहे की कर्म आणि पुनर्जन्मावरती गौतम बुद्धाचा विश्वास होता. त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही जर चांगलं कर्म केलं तर तुम्हाला निर्वाण प्राप्ती मिळेल म्हणजे आत्म्याला मुक्ती मिळेल. तुम्ही जर वाईट कर्म केलं तर आत्मा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकला जाईल. आणि हे आपल्याला माहीत आहे की मनुष्य ज्यावेळेस वार्धक्यात जातो त्या वार्धक्यात गेल्यानंतर त्याला विविध प्रकारच्या व्याधी जातात.
वार्धक्यात गेल्यानंतर नातू मुलं सुना ह्या माणसाला म्हणावं तेवढं चांगलं सुख देऊ शकत नाही. म्हणजे नातू असेल किंवा सून असेल तर ते माणूस आता निकामी आहे अशी गणना करून त्या माणसाची हिसबिडीस करतात आणि त्या माणसाला दुःख पोचतं. त्यामुळं साठीच्या नंतरचा माणूस म्हणतो, अरे देवा एकदा जीवन लाभलं परत मला हे जीवन नको, मला लवकर घेऊन जा. म्हणजे काय आहे तर माणूस पुनर्जन्माला तयार होत नाही. परंतु जर गौतम बुद्धाने सांगितलेलं आहे, तुम्ही जर पुण्यकर्म करत गेला तर तुमच्या आत्म्याला मुक्ती मिळेल, पापकर्म जर करत राहिला तर आत्मा सततपणे जन्ममुक्तीच्या फेऱ्यामध्ये अडकेल, तुमच्या आत्म्याला मुक्ती मिळणार नाही. म्हणून तुम्ही चांगलं जीवन जगा, तुम्ही व्यभिचारी असता कामा नये, तुम्ही अपरिग्रहाच्या मार्गाचा अवलंब करता कामा नये, तुम्ही सत्याच्या मार्गाने आचरण केलं पाहिजे, तुम्ही अहिंसेच्या मार्गाचं आचरण केलं पाहिजे, या मार्गाचं आचरण केलं तर माणसाला चांगलं जीवन लाभू शकतं. आणि म्हणून गौतम बुद्धाने जे तत्त्वज्ञान सांगितलं त्या तत्त्वज्ञानानुसार आपण जर आचरण केलं सध्याच्या काळामध्ये सुद्धा गौतम बुद्धाचं आचरण किंवा धर्म आहे तो साधा आणि सोपा धर्माचार्य आहे. आणि म्हणून आपण जरी कोणत्याही धर्माचे अनुयायी असले लगेच गौतम बुद्धाचा धर्म स्वीकारलाच पाहिजे असं नाही, परंतु गौतम बुद्धाने जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, वर्धमान महावीरांनी जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, त्यातलं चांगलं तत्त्व जे आहे, चांगलं तत्त्व आपण स्वीकारून त्यानुसार आचरण केलं तर आपल्याही जीवनाला सुख आणि समाधान लाभू शकतं, आपल्याला सुद्धा आत्म्याला मुक्ती मिळू शकते. त्यामुळे अशा पद्धतीनं आपण आचरण केलं पाहिजे असं सर्वसामान्य साधकाचं मत आहे, त्याप्रमाणे सगळ्यांचंच असं मत आहे. तर आपण या ठिकाणी गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान अतिशय थोडक्यात पाहिलेलं आहे. तुम्हाला ते समजलं असेल, आवडलं असेल असं मला वाटतं. तत्पूर्वी आपण या ठिकाणी थांबूया.